परिसरात सकाळी सकाळी सोनसाखळी चोरट्यांनी धुमाकूळ घातला. समर्थ, विश्रामबाग, फरासखाना, वानवरी आणि दिव्यवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या भागात चोरट्यांनी एका पाठोपाठ एक सहा सोनसाखळ्या मंगळसूत्र हिसकावल्यात. जवळपास एक ते दीड तासात चोरट्यांनी या साखळ्या हिसकावून पोबारा केलाय. शहरात सकाळी फिरायला गेलेल्या ज्येष्ठ महिलांना चोरट्यांनी लक्ष्य केलंय, त्यामुळे शहरात खळबळ उडाली असून त्यामुळे शहर पोलीस दल खडबडून जागा झालंय. पोलिसांकडून सर्वत्र नाकाबंदी केली जात आहे. शहराच्या मध्यवस्तीतील लक्ष्मी रस्ता परिसराजवळ असलेल्या लोखंडे तालीम जवळ एक ज्येष्ठ महिला पायी जात असताना त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेले. त्यानंतर काही वेळाच्या फरकाने फडके हाऊस चौकाजवळ एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन साखळी हिसकावली, तर मध्यवस्तीत आरसीएम कॉलेज जवळ ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावले गेले. वानवडी येथील एका पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन साखळी हिसकावल्यानंतर चोरट्यांनी दिव्यवाडी परिसरात कॅनरा बँक जवळून पायी जात असलेल्या एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील 2 तोळ्यांचा दागिना हिसकावून नेला. पहाटे अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेनं तात्काळ घरी जाऊन पोलीस नियंत्रण कक्षाला याबद्दलची माहिती दिली. त्यानंतर समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडीचे मैदान येथे देखील 86 वर्षाच्या महिलेचा 3 तोळ्यांचा दागिना लंपास केला. नलिनी उनवणे असे या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी फरासखाना विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. चोरट्यांनी सकाळी हा प्रकार 1 ते 1.5 तासात करून पोबारा केला. काही समजण्याच्या आतच चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातला आणि पोबारा केला. सकाळी सकाळी तब्बल 6 सोनसाखळी तसंच मंगळसूत्र हिसकावून लाखोंचा ऐवज त्यांनी लंपास केलाय. पोलिसांना या घटनेची माहिती उशिरा मिळाली, परंतु मध्यवस्तीसह इतर ठिकाणी घडलेल्या घटनांमुळे पोलीस यंत्रणा मात्र खडबडून जागी झाली आहे. पोलिसांनी शहरात सर्वत्र नाकाबंदी केली आहे, तर या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सध्या सुरू आहे.